नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पत्रकारांना अग्रवाल कुटुंबियाकडून मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ब्रह्मा रियालिटीचे चेअरमन विशाल अग्रवाल यांचं कुटुंबीय आज पोलीस आयुक्त कार्यालयात आलं होतं. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अग्रवाल कुटुंबियांकडून थेट पत्रकारांना मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये हा प्रकार घडलेला आहे, पोलिसांसमक्ष हा प्रकार घडलेला आहे. पत्रकार वार्तांकन करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये गेले होते, त्यावेळेस हा सर्व प्रकार घडलेला आहे. आपण बघतोय की वेदांत अग्रवाल हा जो विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा आहे, त्यांनी शनिवारी मध्यरात्री भरधाव वेगात पोर्शे कार चालवत कल्याणीनगर भागामध्ये अपघात केला होता आणि अपघातामध्ये त्यांनी दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये दोन IT इंजिनियर्स तरुण आणि तरुणींचा जागीच मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर अवघ्या 15 तासामध्ये जो आहे तो अल्पवयीन आरोपी असणाऱ्या वेदांत अग्रवाल याचा जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु पत्रकारांनी एक बाजू लावून धरली, दुसऱ्या बाजूला सर्व समाज माध्यमातून सुद्धा बऱ्याच प्रमाणे त्याच्या जामिनावरती टीका करण्यात आली. बऱ्याचशा सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, त्या जामिनाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती आले. त्यानंतर कुठंतरी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेत त्या जामिनाच्या विरोधात आम्ही सत्र न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत असं सांगितलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये येत थेट पोलीस आयुक्तांशी संवाद साधला आणि यामध्ये त्यांनी थेट सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला आणि त्यानंतर कुठंतरी वेदांत अग्रवाल यांचा जामीन रद्द करण्यात आला होता. परंतु आज जे आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये जे आहे विशाल अग्रवाल यांना 3 दिवसांची पोलीस कोठडीसुद्धा सुनावण्यात आलेली आहे आणि जो वेदांत अग्रवाल हा आरोपी आहे त्याला जी जामीन देण्यात आला होता तो जामीन रद्द करून त्याला 15 दिवसांसाठी बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलं होतं. परंतु आज ब्रह्मा रियालिटीचे जे चेअरमन आहेत विशाल अग्रवाल यांचं कुटुंबीय पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आलं होतं. त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस थेट त्यांच्या कुटुंबियांकडून पत्रकारांना मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि पोलिसांसमक्ष मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, या प्रकाराची पोलिसांनी दखल घेणं हे फार गरजेचं आहे. कारण पोलीस हे वार्तांकन करण्यासाठी जातात, रिपोर्टिंग करण्यासाठी जात असतात, अशावेळी पत्रकारांवरती हल्ला होण्याचा प्रयत्न होतो, हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे या घटनेकडे पोलिसांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ती घटना जी घडलेली आहे अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये 2 निष्पापांचा जीव गेलेला आहे, त्यामुळे पोलिसांनी या घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या कोणी पत्रकारांवरती हल्ला केलेला आहे त्यांच्यावरती थेट कारवाई होणं गरजेचं आहे. कारण पत्रकारांवरती होणारा हल्ला हा कदापि सहन केला जाणार नाही हे आम्ही या माध्यमातून सांगतोय. कारण ही घटना ही जी आहे ती अत्यंत गंभीर घडलेली आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतोय की अग्रवाल कुटुंबियांकडून थेट पत्रकारांना मारहाण करण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसतोय. हा प्रकार अत्यंत गंभीर प्रकारचा दिसून येतोय, त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी जे आहे त्या प्रकरणामध्ये योग्य लक्ष घालून कारवाई करावी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रो इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.